एक दोन मुद्दे असे आहेत की माझ्या आधी माझ्या सहकार्यांनी जरी सांगितलं असेल, विशेषतः अशोक राव असतील, अजित दादा असतील, सर्वांनी, तरी राज्यामध्ये सध्या जो संवेदनशील विषय आहे तो म्हणजे आरक्षणाचा। मराठा आरक्षणाची लढाई ही आता जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याबाबत आता जो काही निकाल लागेल तो लागेल। पण मी एक आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की गेल्या वेळेला जेव्हा आपण हा सर्वांनी मिळून निर्णय घेतला तेव्हा आपण सगळे एकत्र होतो, उच्च न्यायालयामध्ये आपण ती केस जिंकलो आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात काही जण गेल्यानंतर आपण जी वकिलांची फौज उभी केली होती ती जशीच्या तशी ठेवलेली आहे। त्याच्यात कुठेही फरक केलेला नाही, बदल केलेला नाही, भूमिकेत बदल केलेला नाही। ना आपण जे एजी नेमलेले आहेत त्यांच्यात सुद्धा आम्ही त्यांचाही कुठे बदल केलेला नाही। ना वकील बदलले, ना भूमिका बदलली, काही बदललेलं नाही। वेळोवेळी विविध ज्या काही त्यांच्या संस्था किंबहुना संघटना आहेत त्यांच्याबरोबर चर्चा चालू असते। माननीय अशोकराव तर किती वेळ त्या वकील महोदयांबरोबर विचार विमर्श करत असतात कल्पना नाही, पण खूपदा चाललेलं असतं। आम्ही पण त्यांच्यामध्ये सहभागी होतो। सर्वानुमते आपण ही लढाई तिथे लढतो आहोत आणि मला खात्री आहे की ही लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना ती जिंकावी अशी माझी इच्छा आहे, माझी प्रार्थना आहे। ही लढाई एका समाजाची त्यांच्या न्याय हक्काची लढत असताना मध्येच एक कोणी टुमणं काढलंय, कुठून काढलं, कोणाच्या डोक्यातनं किंवा सडक्या डोक्यातनं निघालं मला माहिती नाहीये, पण इतर समाजाचं आरक्षण ते कमी करणार का? ओबीसीचं आरक्षण कमी करणार का? त्यांच्यामध्ये हे घुसवणार का? तर मी आज या सभागृहात अत्यंत जबाबदारीने ठामपणे सांगतो आहे की मराठा समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देताना दुसऱ्या कोणत्याही समाजाचं एक कण सुद्धा आम्ही काही काढून घेणार नाही। आणि हे मी बोललो हे रेकॉर्डवरती आहे, तरी मी पुन्हा सांगतो की हे रेकॉर्डवरती घ्या की जेणेकरून जे कोणी समाज विघातक शक्ती आपल्या या महाराष्ट्रामध्ये जातीपातीमध्ये संघर्ष लावण्याचा किंबहुना आग लावण्याचा प्रयत्न करत असतील त्यांच्या आगीवरती आता आपल्याला पाणी टाकावंच लागेल। आणि आपण नाही टाकलं तर महाराष्ट्रातली जनता हे टाकल्याशिवाय राहणार नाही। मी बोलतोय आज मुख्यमंत्री म्हणून, मी आज मुख्यमंत्री म्हणून बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, मी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने बोलतोय। नाही, कारण आम्ही जो विचार करतोय तो संपूर्ण महाजनाचा विचार करतोय, एखाद्या याचा नाहीये। आमच्या सोबत महाजन आहेत म्हणजे। त्याच्यानंतर माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा काही आमचं पुस्तक वाचन केलं। गेल्या 5 वर्षामध्ये कुंडल्या बघत होते, अनेकांच्या कुंडल्या आपल्याकडे होत्या, आम्हाला वाटलं कुंडल्या बघणारे आता पुस्तकं वाचायला लागले, अहवाल वाचायला लागले, आनंद आहे। मुहूर्त काढत होते, आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार, ते काय पडत नाही, कारण कुंडल्या कोणी बदलू शकत नाही, वाचणाऱ्या जसा असतो त्याच्याप्रमाणे त्याचा तो असतो। एक गोष्ट मला सांगायची की विशेषतः आजचं सुद्धा हे अधिवेशन आपल्याला 2 दिवसच घ्यावं लागलं, संसदेचं अधिवेशन तर घेतलं गेलेलंच नाही आत्ताच्या काळामध्ये, पण हे 2 दिवस आपण का घेतलं तर अजूनही कुठेही धोका टळलेला नाही, कोरोनाचा धोका टळलेला नाही। आता साधारणतः तो थोडासा कमी आला हे खरं आहे, त्याचं श्रेय द्यायचं, न्याय द्यायचं हे काय श्रेय घेण्याची जागा नाहीये, किंबहुना श्रेय घेण्याचं हे ही वेळ नाहीये, पण निदान आरोप करताना एक गोष्ट तरी जी WHOला दिसली, वॉशिंग्टन पोस्ट ह्या न्यूजपेपरला दिसली, ती आपल्याला दिसू शकली नाही याचं मला वाईट वाटतं। धारावी मॉडेल ज्याचं कौतुक जगाच्या पातळीवरती केलं गेलं, जागतिक पातळीवरती, कुठेही आज सुद्धा आपल्याकडे औषधं नाही, लस कधी येणार माहिती नाही। गेल्या महिन्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये वॅक्सिनेशनवरती एक प्रेझेंटेशन दिलं गेलं आणि त्याचा शेवट वॅक्सिन कधी येणार, ते कसं राहायचं, विकत देणार का फुकट देणार याबद्दल काही सांगितलं गेलेलं नाही। प्रेझेंटेशन कसलं होतं हे त्याच्यामुळे आम्हाला काय कळलंच नाही, कारण थोडक्यामध्ये, कारण काय की पूर्ण रामायण सांगितल्यानंतर रामाची सीता कोण हेच सांगितलं गेलं नसेल तर त्या प्रेझेंटेशनचा अर्थ काय होता, कशासाठी घेतलं गेलं प्रेझेंटेशन। त्याच्यामुळे वॅक्सिनचा अजून पत्ता नाहीये, औषधाचा कुठे ठाव ठिकाणा नाहीये,
आहे ती एकच गोष्ट, मास्क लावणं, अंतर ठेवणं, हात धुत राहणं. हात धुऊन मागे लागायचं नाही लागायचं की हात न धुता लागायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण ना आम्ही तर धुतोच, आम्ही हात धुतो. आणि जाऊ दे, पुन्हा तुम्ही म्हणा लागूशीत आणीबाणी आहे. सगळं धुवायचं. अध्यक्ष मध्ये मला खाली बसून धुरू नका. माझे मुद्दे चुकल्यासारखे ज्येष्ठ सदस्याकडून ह्या अपेक्षा नाही. आणि ते गिरीश महाजन तुझा तुम्हाला काही उचकवतो का माग? हा नाही ठीक आहे असो. तर याच्यामध्ये मी प्रामाणिकपणाने सांगतो की आपण ही लढाई लढतो आहोत. आणि मगाशी जो मुद्दा सांगत होतो की आता जरी हा कर थोडा खाली असला तरी, आला असला तरी, पाश्चिमात्य देशामध्ये पुन्हा करोनाने उसळी मारलेली आहे. आणि हे मुनगंटीवारजी, हे कोणी माझ्या कानात सांगितलं नाही, करोना कानात नाही बोलत, तो नाकात बोलतो. नाही कारण तो नाक डोळे आणि तोंड याच्या माध्यमातून जातो, कानातून नाही जात. त्याच्यामुळे काल आपण जे बोलत की करोना की कानात सांगितलं का, कानात नाही, आपण तोंडावर मास्क लावतो, कानावर नाही लावत. तर तिथे तो आकडा वाढलेला आहे. आणि तो वाढल्यानंतर तिथली जी काही परिस्थिती आहे ती फार बिकट आहे. आणि आता ती पुन्हा इकडे येऊ नये, होऊ नये, ह्याची आपण खूप दक्षता घेतो आहोत. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं आरोग्यमंत्रीजींनी सांगितलं असेल, आपण जी मध्ये मोहीम राबवली, माझे कुटुंब माझी जबाबदारी, जर मी चुकत नसेन तर संपूर्ण देशात अशी मोहीम राबवणारं आपलं एकमेव असेल किंवा पहिलं राज्य आहे. ज्याची माहिती मी गेल्या अधिवेशनात आपल्याला दिली होती, साधारणतः त्याचा कालावधी एक पहिले 15 दिवस, मग एक गॅप घेऊन पुन्हा 15 दिवस आपण केली. आणि त्यातून 2-3 गोष्टी आपण साधल्या. एक तर घराघरांमध्ये जाऊन आपल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या आरोग्याची चौकशी केली, आवश्यकतेनुसार तपासणी केली आणि जनजागृती केली. आणि त्याचा एक चांगला परिणाम असा झाला की आपल्या महाराष्ट्राचा एक आरोग्याचा नकाशा हा आता साधारणतः आपल्याकडे तयार झाला. कोणत्या विभागामध्ये सहव्याधी असलेले नागरिक किती आहेत, कोणाला काय सहव्याधी आहेत, कोणाला डायबिटीस आहे, कोणाला काय आहे, ह्याचा एक आढावा आपल्याला तयार झाला. आणि त्यांच्याकडे आपण सुरुवातीचा काही काळ एक व्यवस्थित लक्ष दिलं. ह्या कोविडच्या प्रादुर्भावामध्ये कोण सहज संसर्गित होऊ शकतं, ऑक्सिजन लेवल काय आहे, इतर व्याधी काय आहेत, त्याच्याप्रमाणे नक्कीच आपण काही जणांचे जीव हे वाचू शकलो आहोत. दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आहे, ती काय आपण काही लपवलेली नाही आहे, किंबहुना ती लपवलेली नसल्यामुळेच इतर राज्यांपेक्षा जास्त तर नाही ना, हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. कारण पहिल्या दिवसापासून आपल्या सूचना होत्या की याच्यामध्ये काही लपवायचं नाही, आपल्याला यातून जर बाहेर पडायचं असेल तर जे सत्य आहे ते सत्य हे जगासमोर ठेवलं गेलंच पाहिजे. आणि ते सत्य आपण जगासमोर ठेवतो आहोत, कालही ठेवलं, आजही ठेवतो आहोत, उद्या सुद्धा ठेवणार आहोत. कुठेही किती बाधित झालेत याच्यामध्ये अगदी काही वेळेला असं होतं की रुग्ण आल्या एकतर काही अजूनही काही ठिकाणी रुग्ण उशिरा येतात, आल्यानंतर त्यांच्यामध्ये सहव्याधी असतात आणि त्या म्हणजे डायबिटीज असतो. कारण सगळ्यांना आता कल्पना आहे की हा व्हायरस प्रत्यक्ष बळी घेण्यापेक्षा इतर कोमॉर्बिडिटी असते त्याला तो वाढवतो. मग मृत्यूचं कारण काय? तर डायबिटीस, हेवी डायबिटीस, कार्डियक फेल्युअर ह्या बरोबरीने जर नंतर त्याचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आला तरी अंडरलाईन कोविड आपण हे नोंद करतो, कुठेही त्याला आपण टाळत नाही, कुठेही टाळत नाहीये. मला एका गोष्टीचं थोडंसं वैषम्य का वाटलं, ठीक आहे आरोप करा तुम्ही, तो तुमचा अधिकार आहे. त्या आरोपाकडे आम्ही कोविड पॉझिटिव्ह नसलो तरी पॉझिटिव्ह नजरेने आम्ही बघितलं पाहिजे, त्यातनं काही घेतलं पाहिजे, सूचना स्वीकारल्या पाहिजेत. परंतु आपण इतर देशाचं कौतुक करतो, चीनने 15 दिवसात हॉस्पिटल उभं केलं, मग आपल्या महाराष्ट्राने आपल्या मुंबईने 17 दिवसांमध्ये फील्ड हॉस्पिटल उभं केलं, हे कौतुकाचं आहे की नाही आहे? काय होतं आपल्याला, गाईडलाईन कोणाच्या होत्या, केंद्राच्या होत्या का, केंद्राने आपल्याला काय सांगितलं होतं का? मी केंद्रावरती टीका नाही करत, कारण सगळेच जण आपण जगभर हे संकटाचा हा सामना करत असताना नेमकं काय करावं हे कोणालाच तेव्हाही कळलेलं नव्हतं. अजूनही काय फारसं कळलं अशातला भाग नाहीये, अजूनही काय फारसं कळलं अशातला भाग नाहीये. पण आपण फील्ड हॉस्पिटल उभं केलं. देशामध्ये कदाचित महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी ह्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स निर्माण केला, सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या आणि केंद्राने लॉकडाऊन जाहीर करण्याच्या आधीपासून आपण एक एक गोष्टी बंद करत चाललो होतो आणि नंतर हळूवारपणाने एक एक गोष्टी उघडत 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 इथपर्यंत आलेलो आहोत. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण एक परामर्श घेतला तर मी
नक्कीच आपल्या शासन यंत्रणेवरती आणि प्रशासनाची जी काही यंत्रणा आहे ज्याच्यात पोलीस आहेत, महसूल यंत्रणा आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, आरोग्य सेविका आहेत, आशा अंगणवाडी सेविका आहेत, सगळेच आणि अनेक लोकप्रतिनिधी सुद्धा, स्वयंसेवी संस्था सुद्धा यांना धन्यवाद देतो, कारण हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. जेव्हा माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम आम्ही राबवण्याचं ठरवलं, हे एकट्या दुकट्याचं काम नव्हतंच, असू शकत नाही. संपूर्ण सगळा महाराष्ट्र जेव्हा एक कुटुंब म्हणून त्या मोहिमेत उतरला, त्यावेळेला आपण ह्या संकटावरती थोडं तरी नियंत्रण ठेवू शकलो, हे माझं नम्र आणि नम्र मत आहे. आणि त्याच्यासाठी मी माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा लोकांशी संवाद साधतो, जनतेशी संवाद साधतो, तेव्हा सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सर्व संस्था सर्वांना मी ह्याचं एक श्रेय देत असतो. असो, आता दुसरा जो काही मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये सगळ्या वादामध्ये मी काही जाणार नाही, कारण माननीय विरोधी पक्षनेते बोलत असताना तो कोर्टाचा मुद्दा निघाला कांजूरच्या बाबतचा, मग आपण तो एक रिपोर्ट दाखवला सौनिक समितीचा. तशा माझ्याकडे काही पत्र आहेत की ज्याच्या ज्या कागदपत्रांवरती आपलं तेव्हा मंत्रिमंडळ होतील होतं तेव्हाच्या मंत्र्यांचे काही सह्यांचे कागद आहेत, ते सुद्धा माझ्याकडे आहेत. मी त्याच्यावर आत्ता काही भाष्य करणार नाही आहे, आत्ता काही भाष्य करणार नाही, कारण कोर्टामध्ये तो विषय चालू आहे. ॲडमिट आहे का काय आहे कल्पना नाही आहे. आता दवाखान्यात गेल्यानंतर पटकन पेशंट ॲडमिट झाले की नाही माहिती नाही, पण गेलाय ना दवाखान्यात, तपासणी सुरू आहे. मग तपासणी सुरू असताना ऍडमिट केला नाही म्हणून वाटेल ते औषध आणि वाटेल ते करा असं आपण नाही बोलू शकत, बोलायला नाही पाहिजे. दवाखान्यात गेलाय, डॉक्टरकडे गेलाय, हॉस्पिटलमध्ये गेलाय, ऍडमिट करून घ्यायचं की नाही, इलाज करायचं की नाही हे डॉक्टरला ठरवू द्या. बाहेर उभं राहून आपण बोंबलत बसलो की हा काय हा खोटा, याला ऍडमिट करू नका, असं हे नाही होऊ शकत, असं नाही होतं कामा. म्हणून हा कोर्टामध्ये विषय आहे, कोर्टामध्ये विषय गेल्यानंतर त्याच्यावरती जो काही निकाल लागायचा तो लागेल. पण हे असे जे काही प्रोजेक्ट असतात ह्याच्यामध्ये तुझं माझं खेचाखेची न करता ज्या कोर्टाचा उल्लेख आपण केला त्याच कोर्टाचं काल परवाचं एक भाष्य आहे की मालकी कोणाची ह्याच्यापेक्षा प्रोजेक्ट कोणासाठी आहे ते महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे. मालकी राज्याची आहे का? आहेच. मी तर म्हणेन जे जे माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यावरती पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे, पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. आणि हे करताना प्रोजेक्ट म्हटल्यानंतर विरोध होतो, विरोध होतो, आक्षेप घेतले जातात, आंदोलनं होतात, कोर्टबाजी होते, त्याच्यातून मार्ग काढत काढत आपल्याला पुढे जावं लागतं. जसं समृद्धी महामार्गाच्या वेळेला सुद्धा आक्षेप घेतले गेलेच होते, त्यावेळेला आपण सगळ्यांनी मिळून त्यातनं मार्ग काढला, काही ठिकाणी मोबदला द्यावा लागला, काही ठिकाणी मार्ग बदलून द्यावा लागला, तर हे करावं लागतं. आता वाढवण बंदर विरोध असताना सुद्धा केंद्र ते लागते की नाही लागत? बुलेट ट्रेनच्या बाबतीमध्ये सुद्धा कोणी मागणी केली होती? बुलेट ट्रेन महाराष्ट्रातून मागणी झाली होती. कोणाच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेन? मुंबईच्या फायद्यासाठी आहे. मुंबईची मोक्याची जागा तिची किंमत किती होऊ शकते, पण त्याच्यापेक्षा त्याचा वापर हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी हा अधिक करता आला असता. ती ऐन मोक्याची जागा आपण बुलेट ट्रेनसाठी दिली गेली, दिली, कोणी मागितली? कोणी मागितली? आपल्याला किती स्टेशन मिळणार? बुलेट ट्रेनची 4, बाकीची जाणार परराज्यामध्ये. बरं, मुंबईतून किती लोक बुलेट ट्रेननी अहमदाबादला जाणार? अहमदाबादवरनं किती येणार? मग ही मी जर का आता अडून बसलो नाही, मी माझ्या मुंबईची जागा आहे, मी इकडेच करतो कारशेड, बोलायचं तो बोलू शकतो. पण हे जे काय आहे उगाच मुंबईकरांच्या हिताच्या आड किंबहुना हितामध्ये, मी तर म्हणेन मिठागराचा खडा टाकू नका. मिठाचा खडा टाकला जातो, आता मिठागराचा खडा टाकला जात आहे, म्हणजे अख्खाचे अख्खं मिठागर टाकतायत, संपूर्ण नासून टाकायचं. केवळ आपल्यासाठी नाहीये हे, आम्ही जे काही करतो आहोत आणि तुम्ही सुद्धा जे काही करत आलात, तुम्ही सुद्धा विरोधी पक्षात आहात, आम्ही सत्तेमध्ये आहोत, तरी आपलं एक आपली जबाबदारी आहे की राज्याच्या हिताच्या आड आपलं राजकारण येता कामा नये. ज्याप्रमाणे आम्ही मुंबईमध्ये आरेचं जंगल वाढवलं, असं जगाच्या इतिहासात कुठेही नाही. जंगलामध्ये शहर वसली असतील, पण शहरामध्ये जंगल आणि जिथे वाईल्ड लाईफ आहे अशा ठिकाणी आम्ही जंगल वाढवतो आहोत. इकडे सुद्धा ठीक आहे, आरे कारशेडची जागा आम्ही कांजूरला नेल्यानंतर त्याचे फायदे किती होणार आहेत, तिचे भविष्यात आपल्याला उपयोगी पडतात, किती पैसे लागणार. मग आता सुद्धा मेट्रोचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती ही कालांतराने सगळ्यांसमोर येईल की खर्च किती ठरला होता आणि मान्यता न घेता किती पैसे वाढले, ही सुद्धा माहिती येणार आहे. ही सुद्धा माहिती येईल किती मान्यता न घेता पैसे किती वाढले, येईल ना माहिती. पण म्हणून प्रोजेक्ट अडवून ठेवायचा का, असं नाही चालणार.
जर आपल्या राज्याच्या हिताचं असेल, मुंबईच्या हिताचं असेल, पर्यावरण जसंच्या तसं ठेवून जर आपण विकास करत असू तर त्याला मला असं वाटतं हे आपल्या सरकारचं आमच्या सरकारचं प्राधान्य आहे आणि ते असंच असणार, असंच असणार. कारण किंमत कशात मोजायची? विकास करणार आम्ही. विकास विकास म्हणजे काय? मोठा महामार्ग तुझ्या घराच्या बाजून जाणार आणि करणार काय? एवढा सगळा ट्राफिक वाढेल, एवढं प्रदूषण होईल की तुला झटकन हॉस्पिटलमध्ये जाता आलं पाहिजे. हा नाही विकास. ह्याला विकास मानायला माझी तयारी नाहीये, पण हा विकास असा करण्यापेक्षा जर आपण सर्वांनी समजुतीने याच्यावरती मार्ग काढून, ठीक आहे ना, काही ठिकाणी तुमच्या सूचना आम्ही मानतो आहोत, मानल्याच पाहिजेत, कारण तुम्ही सुद्धा काय राज्याचे द्वेष्टे नाही आहेत, राज्याचे द्रोही नाही आहेत. पण केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून प्रत्येक गोष्टीत आम्हाला अडवत बसायचं, आम्ही तुम्हाला अडवायचं, आम्ही तुमच्यावर मात करायची, तुम्ही आमच्यावरती मात करायची, हे शेवटी राज्याला मातीत घालणारं राजकारण हे आपल्याला आता कुठेतरी थांबवावं लागणार आहे. शेतकऱ्यांच्या विषयाबद्दल बोललात थोरात साहेब, आपण चांगलं सांगितलं की देवेंद्रजींनी आता दिल्लीत जायला पाहिजे. सगळ्यांची तीच इच्छा आहे, खास करून मुनगंटीवारांची तर आहेच आहे, कारण तो देशाचा विचार करतात, मोठा विचार करतात, ते मोठा विचार करतात. मी चांगलं बोलतो तुमच्याबद्दल, मोठा विचार करतात. तुम्ही आमच्या मित्राच्या मग का लागलात? आमचे मित्र आहेत, त्यांच्या मग नको लागा. या तुम्ही इकडेच थांबा. बर, हा तर मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलताना, ठीक आहे ना, आपण त्याच्यावरती आम्ही सुद्धा चर्चा विनिमय सगळं करतो आहोत, परंतु शेतकऱ्यांचे मुद्दे मांडताना शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणं, शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवणं, त्यांना चीन पाकिस्तानवरून मदत मिळते असं बोलवणं, हे आपल्या आपल्या संस्कृतीत बसतं का? हा सुद्धा विचार केला पाहिजे. मी जास्त काही बोलणार नाही, पण एक दोन गोष्टी नक्की बोलेन. अघोषित आणीबाणी, अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी याच्यावरती मला असं वाटतं बोललंच पाहिजे. सरकारवरती जो टीका करेल तो तुरुंगात जाईल, ठीक आहे, पण जो तुमच्या आवडीचा असेल त्याच्यावरती हक्कभंग आणेल त्याला काय तुम्ही ईडी मागे लावणार? आणि केवळ त्याच्याचवरती नाहीये तर त्याला केवळ ते कमी पडते म्हणून, म्हणजे आता प्रताप आहेत, प्रतापला ईडी, त्याच्या मुलांना ईडी, त्यांनी त्यांच्यावरती संरक्षण घेतलं त्याच्या दुसऱ्या भावाला मुळे, तरी आता नातू नाही झाला तर आता नातूच्या मागे ईडी लावतील, किंबहुना आधीच समज देऊन ठेवतील, नातू झाल्याबरोबर तुम्ही पहिला इकडे आमच्याकडे घेऊन या. हे काय, ही विकृती आहे, ही विकृती, हे विकृत राजकारण आहे, हे विकृती आहे, आणि असं राजकारण आम्ही करत नाही. या राजकारणाला महाराष्ट्रामध्ये खारा नाही, अजिबात खारा आम्ही देऊ शकत नाही. जर ईडी असेल, सीबीआय असेल, त्यांची अब्रू ही चव्हाट्यावरती मांडण्यासारखं काम जर कोणी करत असेल, आणि ह्या एक मान मराठा किंवा त्यांच्याबद्दल काही आदर असलेल्या संस्थांना आपल्या घरातल्या नोकरासारखा जर वापर करून राजकारण आपल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला जाणार असेल आणि आमच्यावरती आरोप होणार असतील तर मला असं वाटतं हे आम्ही सहन करू शकत नाही. कोणी उठावं आणि आम्हाला टपली मारून जायचं आणि आम्ही त्याचं सहन करायचं हे होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीवरती बोलण्यासारखं खूप आहे. फक्त एक शेवटचा मुद्दा मी मांडतो आहे, तो म्हणजे थोडी मी एक वेगळी योजना सांगतोय ज्याला आपला सुद्धा पाठिंबा हा मिळेल अशी आशा आहे. कारण महाराष्ट्र हा आपला जसा गडकिल्ल्यांची गडकिल्ले हे आपली ओळख आहे, महाराष्ट्राची गडकिल्ले हे आपली ओळख आहे, लढव्यांचा देश आहे, तसाच तो साधू संतांचा आणि देवदेवतांचा सुद्धा हा आपला प्रदेश आहे. आणि म्हणून येत्या काही वर्षात आपली जी काही प्राचीन मंदिरं आहेत, प्राचीन मंदिरं आहेत, त्याच्या संवर्धनासाठी हे सरकार काम करेल आणि त्याच्यासाठी वेगळा विशेष निधी हा आम्ही राखून ठेवत आहोत. कारण मंदिरात गेल्यानंतर मंदिराचं पावित्र्य तिकडे कुठेही गलिच्छपणा असता कामा नये, घाण असता कामा नये, येणाऱ्या जाणाऱ्यांना सोयी सुविधा असल्या पाहिजेत. कोण लांबून लांबून येतात, यात्रेकरू येतात, त्यांना सगळ्या सोयी सुविधा असल्या पाहिजेत. आणि म्हणून महाराष्ट्रातली प्राचीन मंदिरं ही टप्प्याटप्प्याने त्याच्यात मला वाटतं आपणही सूचना करा की कोणतं मंदिर घ्यायला पाहिजे. आपण सगळे मिळून आपला हा जो काही सांस्कृतिक ठेवा आहे जो साधू संतांनी निर्माण करून दिलेला आहे, काळा अनेक काळापासून तो चालत आलेला आहे, त्या ठेव्याचं जतन आणि हे वैभव हे जपणं आणि वाढवणं याच्यासाठी मी आपल्या सुद्धा सहकार्याची अपेक्षा करतो. आणि धन्यवाद. आणि येस, आणि याच्यावरनं कळेल की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. अध्यक्ष महोदय धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता